रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती संस्थेच्या सर्व शाळांमध्ये साजरी करण्यात येत आहे. त्यानुसार उल्वे नोड येथील सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात जयंतीचा कार्यक्रम रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तुम्ही रामशेठ ठाकूर यांच्यापेक्षाही मोठे देणगीदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल CBSE आणि मराठी माध्यमाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कर्मवीर जयंतीच्या कार्यक्रमाला क्राईम ब्रांचचे महेश पाटील, रयतचे जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत, निलेश खारकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेला दिलेल्या अभूतपूर्व देणगी आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन्ही माध्यमांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सगळे सत्कार, पण मला सगळ्यात भारी सत्कार वाटतो जो मला रयत माऊली पुरस्कार मिळाला ना, ते घ्यायला घेऊन मग YT ने सांगितलं ना, या वर्षाला 3,91,02,65,95 दिले, म्हणजे आपल्या काकूर कुटुंबियांनी माझ्या घरातल्या किती 7,11,00,000 या वर्षात दिले ना रे, 7,11,00,000 एका वर्षात दिले. मला काय वाटतं, मी मंचावर गेलो असतो, माझं माहीत तुम्हाला पडावा मंचवा माहीत आहे नाही, इथं उडव्यातले आहेत ना, समुद्रात शिळाचा मार्ग असतो, शिळ असते जातील बोट त्याला म्हणतात ते, तर त्याच्यावर इथे काढत जाऊ माझ्या वडिलांचा होता. म्हणजे मला जर अण्णांनी ते शाळा नसती आणली तर मी त्या पडावर रेती काढायला गेलो, डुबकी मारून रेती काढायची, मुंबईला नेऊन विकायची, खाली करायचं घेऊन जातात. म्हणजे मी त्या पडावर राहिला असतो किंवा थोडीशी शेती होती ती नावाकडे कुठली नावाकडली पडदा धुतल्यानंतर त्या शेतीत कॅटेगरी बसलो असतो, पण अण्णांची शाळा इथं आली त्यामुळे हायस्कूल शिकलो 8वी ते 11वी आणि परत नंतर मध्ये साताऱ्याला गेलो, कोचीला राहिलो, सगळ्या तिथल्या लोकांच्या मिक्सअप झालो आणि नंतर मी खासदार झालो, उद्योगपती झालो आणि मग मी निवडू शकलो. निवड हे निधी जे आहे किंवा जे मी जे आहे मोठी मोठी देणगी देऊ शकलो हे तुम्हालाही अशा देणग्या द्यायच्या असतील, तुम्हाला उद्योगपती व्हायचं असेल, तुम्हाला मोठं ऑफिसर व्हायचं असेल, तर आपलं शिक्षण पूर्ण करणं महत्त्वाचं, त्याच्यानंतर मेहनत करणं महत्त्वाचं आणि हे करून तुम्हीसुद्धा रामशेठच्या डबल देणगी देणगी देणार व्हा. यावेळी परेश ठाकूर आणि YT देशमुख यांनी कर्मवीरांचे खरे वारसदार म्हणून रामशेठ ठाकूर यांचे शब्द सुमनांनी कौतुक केले. आज आपल्याला दिसतात की आजबाजूला अनेक शाळा आहेत, मग शाळा आहेत तर मग कर्मवीरने विशेष केलं काय, तर कर्मवीरने हेच केलं की बाकीच्या शाळा या येऊन फक्त साधा इथे कमवण्याचे धंदे करत असतात आणि इथे विद्यार्थ्यांना फक्त डिग्री हातात द्यायचा प्रयत्न करत असतात. त्याच वेळेला माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांना ज्या प्रकारे शिक्षण संस्थेने त्यांना सध्या इथे सुदृढ केलं, सुसंस्कृत केलं, सुशिक्षित केलं, त्याच प्रकारे या आपल्या सर्व मुलांना सुद्धा सुसंस्कृत करण्यासाठी या इथं त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी आणि ते देताना जास्त खर्च होऊ नये यासाठी सुद्धा रेक्षण संस्थेचा त्यांना इथे रेक्षण संस्थेची जी गंगा आहे ती आपल्यापर्यंत आणावी असं रामशेठ ठाकूर साहेबांना वाटून गेलं. एवढे मोठे असे आपले कर्मवीर अण्णा होते आणि म्हणूनच या कर्मवीर अण्णांची ज्यावेळेला जयंती आहे त्यावेळेला आपण सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी ती साजरी करावी, त्यांचं स्मरण करावं आणि आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणे मोठं व्हावं. कर्मवीर अण्णा ओगले आणि किर्लोस्कर मध्ये असताना त्यांना कामानिमित्त म्हणजे ऑडिट वगैरे करायचे, वसुली करायची असेल त्याचं काम होतं, ते महाराष्ट्रभर फिरत होते आणि त्यावेळेला त्यांना महाराष्ट्रातील शैक्षणिक दारिद्र्याचा अंदाज आला. खूप मागासवर्गीय लोक होती, कोणी शिकलेलं नव्हतं, गावात एखादा पत्र आलं कुठल्या तरी एखादा मिटिंग मुलगा आता पत्र लिहित पाठवायचा ते वाचायला म्हणजे आता उभ्यांना सांगायला लागायचं आणि अशी परिस्थिती आपल्याकडे पण होती. आत्ताची बदललेली आहे,
शिक्षण संस्थेने काट टाकलेली आहे आणि त्या काट टाकणारा प्रमुख खाद्य दिलेलं आहे ते माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी दिलेलं आहे. कोणाला कष्ट सुद्धा लिहिता येणार नाही अशी मोठी देणगी दिली.